आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभागातील गटारींची समस्या प्राधान्याने सोडवणार, पथदिव्यांचा उजेड रस्त्यावर पाडणार. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मधून बहुजन विकास आघाडीतर्फे सौ सुजाता वीरसेन पाटील या सक्षम उमेदवार म्हणून ओळखल्या जात आहेत. सौ सुजाता पाटील या सुशिक्षित असून प्रभागातील सर्वात भेडसवणारी समस्या म्हणजे गटारींची समस्या त्या जाणून आहेत. गेल्या 15 वर्षात या प्रभागातील स्वच्छतेकडे आणि कचरा उठावाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने गटारींची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गटारी असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. नियमित आणि वेळेवर गटारींची स्वच्छता आणि देखभाल न केल्याने गटारी तुंबून सांडपाणी नागरिकांच्या घरच्या उंबरठ्यापर्यंत येण्याची वेळ सातत्याने येत असून प्रभागातील नागरिक या समस्येने चांगलेच हैराण झालेत. नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सर्वप्रथम गटारींची समस्या सोडवण्यावर सर्वाधिक भर देण्याचा मानस सौ सुजाता पाटील यांनी प्रचारादरम्यान बोलून दाखवलाय. तर प्रभागातील विजेचे खांब आहेत पण त्याला दिवेच नसल्याने अंधाराच्या साम्राज्यात नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या गैरसोयींची झलक त्यांना प्रचारादरम्यान पाहायला मिळाली. चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्यांना या प्रभागात प्रचार करावा लागल्याने पतदिव्यांचा प्रश्नही त्यांना मार्गी लावायचा आहे. नागरी समस्यांवर सत्तेत असो वा नसो सतत आवाज उठवणाऱ्या शिवसेना आणि रासप या पक्षाने स्थापलेल्या बहुजन विकास आघाडीचं आणि आमदार उल्हासदादा पाटील यांचं मोठं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या प्रभागात चमत्कार घडणार असा विश्वास मतदारातून व्यक्त होत आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळच्या प्रभाग 6 मधून संदीप इंगळे. प्रभाग क्रमांक 6 मधून मी सुजाता वीरसेन पाटील बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी मी स्वीकारली आहे. या प्रभागामध्ये प्रचार करताना मला दिसून आलं की गटारींचं काम व्यवस्थित नाही आहे. गटारी आहेत परंतु त्याचं पाणी लोकांच्या उमऱ्यामधून आतपर्यंत जात आहे. रस्त्यावरती खांब आहेत दिव्याच्या, खरं त्यामध्ये लाईटी नाही आहेत. संध्याकाळी आम्ही मोबाईलच्या टॉर्चमधून आम्ही प्रचार केला आहे. या गोष्टी मला इथं प्रामुख्याने गरजेच्या वाटतात, त्याच्यावरती मी समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो.